माणसानं एखाद्याला दिला सबूत पाळावा गोष्ट खरी अपर कुटुवर पार आपल्या जीवावर बेतलं तरी बी होय तरी असत्या ती तसली जिद्दीची माणसं हा ठावा आहेत की आम्हाला त्यांची सर कुणालाच येणार नाही त्यांचं त्यालाच सारं पाक दडतं या होय की दुसऱ्याचा घास नाही त्यात पडायचा लय कळ सोसावी लागते या तवा देव पण येत आहे गा म्हणून तर माणसं म्हणतात ती की बहीण असावी तर अशी अनुभव असावा तर असा काय कोणाचं देऊन घेऊन नाही पुरत जाल मला पर केलं कशाला कशी एकाचं नव ह्या बहिणीचे सर कोणाला येईल म्हणताय का नाही वा द्या सोडून तिची तिला शोभा तर सांगायचं म्हणजे काय झालेलं की लेक माहारला गेलेली आईकडं आपल्या बाळात पणाला तशी काय गंमत झाली की त्या येळला तिची आई बी गरावार गा दोघींच्या बी बाळातपणाची येळ संकट आल्याने आता आले का पंचायत कोण कौन कोणाच करणार तर आई पडली चिता गती लेखीला जवळ ये म्हटली लेख जवळ आले जवळ बसली चवरली वाडूळ इकड तिकडच्या गोष्टी केल्या आणि मग आई कशी म्हणती लेखीला बाई ग मला एक सबुद्धी आहे तशी लेख बी म्हणाली दिला पण मग तिने विचारलं न कशाचं काय म्हणते आज ग मी काय ह्या बाळात उठत नाही बघ आईनं मोकळं मन केलं दोघी बोलत बसल्या असं का म्हणतेस गाय आई लेखीला कोडं पडलेलं तसं हाय म्हणून तर सबूत दिय म्हटलं ग काय देऊ सबूत कशापैकी कोड्या पडलीस ग म्हणतो की एक मी पोटचं सोडीन पर पाठचं सोडणार नाही हा म्हटलं अगं पण का ग तसंच हाय ग पोरी आईला घाईवरून आलं लेख गळ्यात पडली आपल्या पदरानं आईचं तिनं डोळं पुसलं देवाची मर्जी ग पोरी मी मेलो तर भावाला सांभाळ ग नीट आय हय गोष्ट खरी आहे अग अग मग कोण बघील ग मग देव परमेश्वर आईनं लेकीला पोटाशी धरली घट्ट घट्ट आणि दोघी भी मग आस व गाळीत बसल्या पथुर होता होता दोघी बे बाळात झाल्या दोघीला लॅक झालं पर आई गेली मरून त्या बाळात बोला फुलाला गाठ पडली अक्षी आई गेली म्हटल्यावर लेख रड रड रडली पर आईला दिला सबोध घुकीत बसली तिनं आपल्या भावाला एका मांडीवर घेतलं आणि रक्ताच्या लेकाला दुसऱ्या मांडीवर निजीवलं दोघींची बी आई झाली म्हणून असती दोन्ही थानाला दोघांनी पाजलं काय दोघांची बी आंघूळ केली काय काजळ तिट मांडली काय काळू ती धुतली काय आंगडी टोपडी शिवली काय मिठ माहुऱ्याने दिष्ट काढली काय व विचारू नका एकाला एक असा दुजाभाव नाहीच हां सगळं सारखंच जशी काय जुळीत जन्माला आल्या ती म्हणावा असा कारभार तिनं केला बघा पर एक रोज नवरा का बावरा म्हणणाऱ्याच्या मनात पाप आलं त्याच्या डोळ्याला हे सुख खुपलं म्हणताना एक डाव शेतावरनं आल्या आल्या तू बायकोला म्हणतोय कसा अगं अग तशी हिनं विचारलं काय हो नाही मला एक सबूत देशील का ग नवऱ्याने विचारलं ही पण दिला म्हटली पण जवा का त्यानं नदीला परडीच सोडायची हाय अनुषंग संग बी नदीच्या वटीत घालायचं हाय असली भाषा केली तवा मातूर ही दसाकली चपापली नवऱ्याच्या मनातलं काळ वेर तिनं लगेच वाळकलं केला विचार हो पाटचं सोडायचं म्हणजे तिच्या काळजात जोराची कळ उठली तरी तिनं नवऱ्याला म्हटलं बरं आहे आणि लागली की बहादरीन परडीच्या तयारीला अ खरंच की विचार पाहिजे तर कोणाला बी मी म्हणतीये त्यातलं खरं का खोट ती हिनं मग पूर्णावरणाचा घाट घातला उतरंडी उतरून साडी काढल्या चुलीवर आधान ठेवलं चंदनाच्या फाळी चुलीत सारल्या बघता बघता पुराण शिजलं भरारा हिन पोळ्या लाटल्या पाच पोळ्या पाच कानुल पाच दिवं त्याच कणकीचं केलं खण नारळ उदकाड्या आणल्या कापूर आणला पानफुलं गोळा केली बुक्का मागून आणला जंगी तयारी केली नवरा हे सारं बघून हारकून गेला त्याला वाटले अशा ना अशी घरातली मेहण्याची बायदा पाक रसातळाला तळाला आता ही नमग परडी भरली की चांगली साडी चुळी घातली एक मोठा शेला घेतला तीच पाठीमाग भावाला बांधलं आणि पोटासंग लोक आवडला डुसकीवर घेतली परडी आणि झपाट्यानं निघाली नवरासंग संघ चालला पर जशी नदी जवळ येत चालली तसा तसा हिच्या मनाचा कालवा उडून गेला छाती धाड धाड करायला लागली आणि वाई नदीच्या पात्रात जवा का हिन पाऊल टाकलं तेव्हा मात्र गेली की हाडबडून पर डगमगली नाही बरं का चुळीची गाठ सोडली आणि लोकाला पोटभर पाजला भरारा पाना फुटला जसा हळू मग जीवाचा धडा करत ती नदीत शिरली एका हातानं परडी धरीत लेखाचं मटाटा मुख घेतलं आणि डोळ्याचं पात लवत इतक्यात हिनं पाठचा भाऊ मोहर घेतला की आणि पोटचं पोर ते माग घेतलं चुटकीसरशी हिला ते कसं काय जमलं रामाला ठाव बाय होता होता मग गेली कमरं इतक्या पाण्यात आणि जीव घट्ट करत तिनं आईला दिल्याला सबूत मांडला हळूच पाठचं पवार सोडलं न दिला आणि परडी पाहत म्हटलं कस आई जगदंबे सात्या आसरांची पाळत ठेव बाई माझ्या लेकावर माझी कूस पुण्याच्या न उजू दे घरात पाळणं हलू दे माझ्या आईचा आत्मा शांत कर आई तू तिच्या डोळ्याला लय धारा लागल्या पर परडी सोडून ती भावाला पोटाशी घट्ट आवळत माघारी फिरली नवऱ्याचा मेवना मेल्याचा आनंद गगनात मावना पिढा गेली म्हटला आ तारा तारा घरला आला की तो मोहर हान ही माग पायाखालची वाट भरारा माग सरली रातभर हिच्या डोळ्याला डोळा लागला ला नाही त्या दिवशी पाणी पण गोड लागलं ला ला नाही तिला बसली तशीच गुमान भावाला कुरवाळत आणि आईची व्या आठवण काढत पोट जाळ गुमान घुटकला असंच मग किती दिवस आलं आणि गेलं बी हिच्या घरात पुण्याच्यानं पाळणा हल्ला भाऊ बी झोकात वाळस धरून इकडं तिकडं करायला लागला हिचं मन पोरा बाळात रमलं एक रोज मग हिच्या मनानं घेतलं बरं का की आता भावाचं लगीन करावं म्हणताना तिनं पाहुण्या पहिला सांगावा दिला एक ठरवली आणि लागली लग्नाच्या तयारीला बहिणीला भाऊ एक तरी तो असावा भाऊ बिजच्या कारण एका रातीचा इसावा भावावरनं असल्या वाव्यागत ती एक रोज अंगणात वाळवण घालून सोप्यात दळत बसली तर ते बघून तिचा नवरा कसा विचारतोय अग अग तर ही व्या जात थांबवून म्हटली बरं काय म्हणताय सजी नाही तुझा भाऊ तर कवाच मरून गेला या होय का नाही अगं मग वव्या कुणावर न म्हणतीस त्यानं चौकशी मांडली मग बरे घडली गोष्ट सारी त्याच्या पुढं खरी खरी ठेवली म्हटली कशी घरात येणार आहे नव ती भाऊ जय हाय सुन्न नव अग रांड्याच्या नूलू का मुसळ डोसक्यात नवरा संतापाच्या भरात टाणटाण उडायला लागला हिच्या अंगावर धवावून जायला लागला जात्याच्या खुट्ट्यानं हिला मारीत सुटला तशी हिनं ढम्म म्हटलं नाही मार म्हटली की ती मारायचं ते अखेर शेवटी मारून मारून तोच दमला आता माराला बी भेत नाही म्हटल्यावर त्यानं तिला दंडाला धरीत पोतं वडावं तशी दरा 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 वडीत घरातनं दारात आणली आणि घराबाहेर ढकलून देत चालती हो चाल ती होट नको असं तो म्हटला की दुसरी एखादी असती तर तिनं नाही जात असं म्हटलं असतं पण नाही बाय हिनं आवाज केला व भावाला संघ घेतलं हिनं पोराच्या आलाबाला घेतली आणि तिनं बी मग मागचा मोहरचा विचार सोडून घराची पायरी उतरली वाट फुटल तिकडं मग ती झमाट्यानं निघून गेली होता होता मग भावाचं लगीन लागलं हिनं त्याचा संसार मांडून दिला आणि मग स्वतः भागानगरीच्या वाटेला लागले भादरणीनं आपला सबूत खरा केला तवास ती राहिली हटकापूर विचार केला तर बहीण भावाची सर दुसऱ्या कशाला येते काय व मग कसं तर कुणाला ठाव तवापसन ती कुठं हाय आणि तिचा भाव बी कुठं हायते माणसं म्हणत्या ती का तिला खूळ लागलं या रामाला डोळं द्यावा आम्ही कोण सांगणार